विधानसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीला बहुमत प्राप्त झाले आहे. केंद्रात माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन झाले आहे. माननीय पंतप्रधानांचे देखील मी त्यासाठी आपल्या सर्वांच्या तर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो. महाराष्ट्राला सहकार्य करण्याबाबत केंद्र शासनाने नेहमीच सकारात्मक भूमिका घेतली आहे. केंद्र शासनाच्या तिसऱ्यांदा सरकार आल्यानंतर पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये महाराष्ट्र राज्यातील 76,200 कोटी रुपये किमतीचा वाढवण बंदर प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे. त्याद्वारे 10 लाखाहून अधिक रोजगार निर्माण होणार आहे. यापुढील 5 वर्षही केंद्र शासनाचे असेच भक्कम पाडवळ राज्याला लाभेल याची खात्री मी बाळगतो. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.